मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे सोमवार. संकष्टी आहे त्यामुळे घरातील देवाची पूजा जी आहे ना ती सर्व करून घेतलेली आहे मी. आणि पूजा करून झाल्यानंतर इथे यांनी केलेली आहे धूप. जेव्हा एखादा चांगला दिवस असेल किंवा सणवार असेल तर घरामध्ये अशा पद्धतीने धूप नक्की करा. त्यामुळे ना एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते आणि जी निगेटिव्हिटी असते ना तीही बाहेर जाते. त्याचबरोबर एकदम शुद्धही वाटतं आणि फ्रेशही वाटतं. तर पूजा वगैरे करून झालेली आहे त्यानंतर इथे मी बनवलेली आहे साबुदाण्याची खिचडी. कारण माझा आणि ह्यांचा उपवास आहे तर खिचडी बनवलेली आहे. साबुदाण्याची रेसिपी वगैरे मी काही रेकॉर्ड केली नाही. त्यानंतर इथे सिमला मिरची आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवलेली आहे टोमॅटो कांदा वगैरे टाकून. त्याचबरोबर काल रात्री छोलेची भाजी बनवली होती ना ती थोडीशी उरलेली होती तर ती थोडीशी गरम करून घेतली. दोन तीन पुऱ्याही आहेत आणि चपात्या मी आत्ता बनवलेल्या आहेत. तर इथे बस राजवीरला आणि त्याच्या बाबांना जेवण करण्यासाठी मी इथे ताट वाढलेला आहे. सोबतच दही आहे. फणसाची भजी बनवली होती रात्री तीही आहेत. बटाटा शिमला मिरची मिक्स भाजी आणि थोडेसे छोल्याची भाजी थोडासा ठेचा वगैरे आणि चपाती. राजवीरला पुरी खायची होती तर त्याला पुरी दिलेली आहे. आजचा वार आहे सोमवार आणि त्याचबरोबर आज आहे संकष्ट चतुर्थी. तर तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सकाळची वेळ आहे त्यामुळे सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळचा स्वयंपाक वगैरे मी आवरून घेतलेला आहे. ह्यांचं बाबांचं म्हणजे पप्पांचं राजवीरचं मऊचं जेवण वगैरे झाले. त्यानंतर आमच्यासाठी खिचडी वगैरे बनवली होती तर मी अजून खाली नाही. मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर खाईन. पूजा वगैरे सर्व झालेलं आहे. हे गेलेले आहेत साईडवर. पप्पाही गेलेले आहेत थोडंसं बाहेर फिरायला. माऊ आणि राजवीर दादा खेळत आहेत. आणि बाकीचं जे काम आहे कपडे वगैरे भांडी सर्व सर्व माझं आवरून झाले. आणि आता मी निघालेले आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. कारण सोमवार आहे. दर सोमवारी मी महादेवाच्या मंदिरामध्ये जाते तुम्हाला माहितीच आहे. आता बघू किती दिवस जमतंय वगैरे. काय झालं माऊ? माऊचं आणि राजवीरचं भांडण चालल्या बहुतेक. तर आता मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालेले आहे. सोबतच घेतलेलं आहे पाणी आहे दूध आहे तेल वगैरे आहे. सध्याला माझ्याकडे तूप संपले त्यामुळे तूप नाही घेतलं मी दिवा लावायला. या बॉटलमध्ये दूध घेतलंय. याच्यामध्ये तेल आहे. इथे पाणी आहे. त्याचबरोबर इथे आहे केळ घेतलेलं आहे. फुलं घेतली बेलपत्र वगैरे घेतले अगरबत्त्या आणि दिवा लावायला वात पण घेतली. पण या काड्याच्या पेटीमध्ये ठेवलेली आहे कारण सेपरेट ठेवली तर हरवून जाईल. पूजेचं जे सर्व सामान आहे ना ते सर्व मी इथे घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे आहे पांढरं जे चंदन असतं पांढरं चंदन सफेद चंदन महादेवाच्या पिंडीला लावायला ते घेतलेलं आहे. हे सर्व पूजेचं सामान मी घेतलेलं आहे. आणि आता निघालेले आहे मंदिरात जाण्यासाठी. राजवीरला कंटाळा आलेला आहे तर तो नाही येत. माऊ येत आहे तर माऊला घेऊन मी जाईल. आले चला मग आता डायरेक्ट महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन मग येईल घरी. आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करेल म्हणजे उपवास आहे तर साबुदाण्याची खिचडी वगैरे खाईल. We'll be right back.
त्यांना घरी माऊ आणि राजवीर दादा बसलेले आहेत तिकडे. समोर खिडकी आहे ना, तर ऊन फार जोराचं येतं तिकडे, म्हणजे घरामध्ये एवढं ऊन येत नाही, तर जो फ्लॅश आहे ना उन्हाचा तो जास्त येतो. आणि ऊन नाही आहे सध्याला, शिरबाळ पडलेला आहे सध्याला बऱ्याच ठिकाणी ना, पाऊस वगैरे पडत आहे ना, त्यामुळे थोडी सावली थोडी ऊन असं वातावरण होत आहे. तर सध्या ऊन नाही आहे, सावली पडलेली आहे, तरी पण तो फ्लॅश येतो त्याच्यामुळे जास्त हे वाटतं. राजवीर दादा बसल्या कोपऱ्यामध्ये. माऊ कुठं गेली? माऊला जस्ट मी आता आमपन्ना बनवून दिलाय, तर माऊ आमपन्ना पित आहे. आवडत तिला? काही द्या, पाणी द्या, ज्यूस द्या, सरबत द्या, काही पण द्या. माऊला चमचा पाहिजे खाण्यापिण्यासाठी लगेच. काय झालं राजवीरला? गुड इव्हिनिंग सर्वांना. तर आता झालेली आहे संध्याकाळची वेळ, टायमिंग झालेला आहे 5:15 वाजलेले आहेत. आणि हे आमची माऊ आहे. काय झालं माऊ? काय झालं? हाय करते नाही करत? आता आपल्याला गणपती बाप्पाला जायचं ना, आज जायचं ना गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाला जायचं आहे. आणि मोदक बनवायचे आहेत मम्मीला अजून. तर मोदक बनवायचे होते पण घरा पण संपल्या माझ्याकडे, आणि नारळ पण नाही आहे. आता जस्ट राजवीरला पाठवले दुकानामध्ये नारळ घेऊन येण्यासाठी, तर माऊ पाठीमागे लागलेली दादाच्या, तर त्यामुळे तिला जाऊ दिलं नाही, तर ती रडत आहे. स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली आहे, कुकर लावलाय, वरण भात बनवणार आहे, त्याचबरोबर भेंडीची भाजी आणि बटाट्याची, म्हणजे भेंडी बटाटा मिक्स भाजी बनवणार आहे. पीठ वगैरे पण मी मळवून ठेवलंय. राजवीर गेलेला आहे नारळ आणायला, तो नारळ घेऊन आला का मग नारळ वगैरे फोडेल आणि मोदक वगैरे बनवेल. तर आता कुकर लावलेला आहे, कुकर होत आहे, तोपर्यंत मी भाजी बनवून घेते. नाही दादाला सांगितले मी चॉकलेट पण आणणार आहे माऊसाठी, दादा चॉकी पण आणणार आहे माऊला. मग काय पाहिजे तिला? लॉलीपॉप. ठीक आहे, मग दादा लॉलीपॉप आणेन माऊला खायला. कुकुले पण, माऊला कुकुले पण समजते आमच्या, समजते ना माऊला कुकुले. दादा कुकुले पण आणणार माऊला. मग चला आता मम्मीला जेवण बनवायला जाऊ दे, उशीर बन. मग आपल्या गणपती बाप्पाला जायचं आरती करायला मंदिरात, मोदक बनायचे. मग ती टाळ्या वाजवते ना, जे जे करते ना गणपती बाप्पा मोर्या बोलते ना, ती बोलते ना, कशी बोलते गणपती बाप्पा बोल ना, नाही बोलत. ठीक आहे चल, मग आता भाजी बनवते मी. तू खेळते ना? तू हाय करते सर्वांना? नाही करत. बाय करते मग? काहीच नाही करत. ठीक आहे. तर इथे पाहू शकतात वरण भात म्हणजे डाळ भात एकत्र लावलाय. इथे पीठ मळून ठेवलेलं आहे. काय झालं माऊ? रडू नाही. आणि भाजी बनवणार आहे, त्याच्यासाठी टोमॅटो खिडकीत बसते. खिडकीत बसा. माऊचा फार गोंधळ चालू आहे, जेवण बनवायचं तर नाही, तेव्हा एवढी खेळते नमस्कार, नाही तेव्हा अशी परेशान करते मला. नाही तिथं बस तू, मी जेवण बनवते पटापटा. हा तिथं बसते. हा काय देऊ? आजचा जो स्वयंपाक बनवणार आहे संकष्टी आहे, त्यामुळे कांदा लसूण विरहित असणार आहे, म्हणजे वरण आपली भेंडीची बटाट्याची मिक्स भाजी हे जे आहे ना ते बिना कांदा लसणाचं बनणार आहे. याच्यामध्ये कुठेही कांदा लसूण वगैरे मी काहीही ॲड करणार नाही. तर इथे ना भेंडी बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहे, ज्यामध्ये आपण कांदा लसूण काहीच वापरणार नाहीत. तर तेल गरम करून घेतले, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी केली, टोमॅटो कट करून ठेवला होता ना तो ॲड केला, थोडासा परतून घेतला. आणि बस हिरवी मिरची बारीक करून घेतली होती मिक्सरमध्ये, तर ती ॲड केली, थोडीशी हळद पावडर ॲड केली, आणि बटाटा आणि भेंडी दोन्ही एकत्रच मी इथे ॲड केलेलं आहे. सर्व भेंडी आणि बटाटा मसाल्यामध्ये ना थोडंसं मिक्स करून घेतलं आहे. थोड्या वेळ झाकण ठेवून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत राजवीर इथे नारळ घेऊन आलेला होता, तर मी नारळ फोडून घेतला आहे, त्यातलं पाणी काढलं आहे. ते माऊला खूप आवडतं हे नारळातलं पाणी प्यायला, तर तिला दिलेलं आहे. आणि त्यानंतर ना जो नारळ होता ना तो सर्व मी सुरीने अशा पद्धतीने कट करून घेतला. आता बरेच लोक ना मोदक बनवताना नारळ जो आहे तो किसून घेतात, पण मला ना ही जी पद्धत आहे ती सोपी वाटते. मी कट करून घेते नारळ अशा पद्धतीने अगोदर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये, आणि त्यानंतर मग तो मिक्सरवरती मी बारीक करते. तर ज्याला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने इथे मोदक बनवले जातात, पण मी नेहमी अशीच बनवते.
तर आता थोड्या वेळ झालेला आहे, भेंडी जवळपास शिजत आलेली आहे, तर वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकली. मीठ आपण सुरुवातीला ॲड केलं नव्हतं, मीठ सुरुवातीलाच ॲड केलं तर भेंडी चिकट होते, म्हणून सर्वात शेवटी मीठ ॲड केलं आहे. पुन्हा मिक्स करून घेतले, अगदी 2 मिनिट भरणं. आता ही भेंडी मी शिजू देणार आहे, म्हणजे भेंडीची भाजी बनून आपली रेडी होईल. तर झाकण ठेवून मी 2 मिनिटासाठी पुन्हा ठेवून दिलेले आहे. तोपर्यंत इथे मी मोदक बनवण्यासाठी जो गूळ लागणार आहे तो किसून घेत आहे. गूळ किसून झालेला आहे, त्यानंतर कढाईमध्ये ना मी थोडंसं तेल टाकलं. माझ्याकडे तूप सध्याला संपलेलं होतं, नाहीतर तेलाऐवजी मी इथे तूपच शक्यतो वापरते. त्यामध्ये नारळ जे बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते ॲड केलं आणि गूळ ॲड केलं आहे. अगदी 1/2 ते 1 मिनिट हे ना मीडियम फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बस झालेलं आहे 1/2 ते 1 मिनिट, आणि त्यानंतर हे लगेच मी साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत सुरुवातीला जो वरण भाताचा कुकर मी लावलेला होता तोही झालेला आहे. डाळही इथे शिजलेली आहे, तर आता डाळीला फोडणी देऊन घेणार आहे. पातेले ठेवलेलं आहे गॅसवरती, त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं, जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी केली, थोडीशी हळद पावडर, थोडंसं हिंग आणि जी मी हिरवी मिरची बारीक केली होती ना ती थोडीशी ॲड केली, आणि जी डाळ आपण सुरुवातीला शिजवून घेतली होती ती ॲड केली. बस वरतून टाकली थोडीशी कोथिंबीर आणि डाळही शिजवून आपली म्हणजे बनवून आपली रेडी झालेली आहे. त्यानंतर लगेच मी इथं चपात्या वगैरेही बनवून घेतलेल्या होत्या, कारण आता मला मोदक बनवायचे बाकी आहेत. तर इथे ना राजवीर दादाचं चाललेलं आहे एक्सपेरिमेंट. वॉटर बॉटलमध्ये पाणी वगैरे भरलं आहे, त्याला वरतून टिश्यू पेपर लावला आहे आणि मला उलटं करून दाखवतो की यातून पाणी पडत नाही. तर ते खरंही होतं, त्यातून पाणी नव्हतं पडत, आणि माऊचंही पाहू शकतात इथे नखरे चालू आहेत. आणि इथे माझं मोदक बनवण्याचं काम चालू आहे. तर झालेले आहेत सर्व मोदक बनवून रेडी, खूप सारे मोदक बनवलेले आहेत मी. साईडलाच कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, आणि ते तेल गरम झाल्यानंतर ना सर्व जे मोदक आहेत ते पटपट मी आता तळून घेणार आहे. मोदकाची रेसिपी मी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलेली आहे, त्यामुळे इथे ना जास्त डिटेलमध्ये यावेळेस नाही शेअर केलं. तर झालेले आहेत सर्व मोदक तळून, आणि ते आता सर्व मी अशा पद्धतीने केळीच्या पानावरती ठेवलेले आहेत. पहा किती सुंदर वाटतात केळीच्या पानामध्ये हे मोदक, पाहायला तर सुंदर वाटतातच त्याचबरोबर खायलाही खूप छान झालेले होते. रेडी झालेला आहे. जस्ट आता मी इथे चहा ठेवलेला आहे सर्वांसाठी. टायमिंग झालेला आहे, किती वाजले राजवीर? 7:15-7:30 अंदाजे, कारण अंधार पडलेला आहे बाहेर. तर आणि इथे आहेत मोदक केळीच्या पानावरती ठेवलेले आहेत मस्त, तर झाकून ठेवले आत्ता मी सध्याला. आता चहा वगैरे घेणार आहे, त्यानंतर मग मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पाच्या, तर त्याची तयारी करायची आहे. तर आता हे जे मोदक मी बनवून ठेवले आहेत त्यातले मी काही मंदिरामध्ये घेऊन जाणार आहे, मंदिरात चाललेले आहे तर. आणि केळीच्या पानावर किती सुंदर वाटतात हे मोदक, म्हणजे उचलूही वाटत नाही तिथून. पण आता मंदिरात निघालेले आहे गणपती बाप्पाच्या, तर मग 11 मोदक मी तिथे घेऊन जाते दरवेळेस, तर 11 घेऊन जाणार आहे आणि बाकीचे मग घरी राहतील. तर निघालेला आहोत इथे आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी. पप्पांना चला बोलले, पण पप्पा बोलले मला नको, तर मग आम्हीच निघालेला आहोत. आणि हे आहे वाघुळसरचं गणपती बाप्पाचं मंदिर. गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर्शन करून झाल्यानंतर इथे आलेलो आहोत आम्ही स्वामी महाराजांच्या मठामध्ये. बरेच दिवस झाले मी मठामध्ये आलेच नव्हते, जवळपास 7 ते 8 दिवसापासून मी मठामध्ये आले नाही. तर मग यांना बोले की चला मठामध्येही जाऊन येऊया, तर येताना मग इथे मठामध्ये आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्यानंतर गेलो होतो घरी, कारण घरी जाऊनही गणपती बाप्पाची आरती वगैरे करायची बाकी होती.
नैवेद्य दाखवायचा बाकी होता, चंद्राची पूजा वगैरे सर्वच बाकी होतं। तर बस आता मठामध्ये दर्शन वगैरे करून मग जाणार आहोत घरी। खाली तर इथे मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलाय आणि लगेच आरती करून घेणार आहोत। तर इथे माझी आरती वगैरे सर्व करून झालेलं आहे, चंद्राची पूजा वगैरे करून घेतली, तुळशीची पूजाही करून घेतली आणि आता सर्वजण इथे बसलेलो आहोत जेवण करण्यासाठी। तर आता या व्हिडिओचाही मी इथे एंड करत आहे। त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट आणि श्री स्वामी समर्थ।